flower, hibiscus, rose, marigold, champa are the names of the flowers. This is a hibiscus flower. या ठिकाणी वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने करावी लागते, तसेच वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप हे विरामचिन्ह द्यावे लागते. This is a rose flower. या वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने करावी लागते, तर वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप हे विरामचिन्ह देतात. This is a marigold flower. या ठिकाणी वाक्याची सुरुवात टी या कॅपिटल अक्षराने करावी लागते, तर वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप हे विरामचिन्ह देतात. This is a चंपा फ्लावर. या वाक्याची सुरुवात टी या कॅपिटल अक्षराने करावी लागते, तर वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप हे विरामचिन्ह द्यावे लागते. हिबिस्कस, रोज, मेरीगोल्ड, चंपा आर द नेम्स ऑफ द फ्लावर्स. हाय स्टुडंट, हिबिस्कस, रोज, मेरीगोल्ड, चंपा आर द नेम्स ऑफ द फ्लावर्स. या ठिकाणी हिबिस्कस, रोज, चंपा ही फुलांची नावे आहेत, आणि ज्या वेळेस एकाच जातीची नावे सलग एका पाठोपाठ येतात, त्यावेळेस प्रत्येक शब्द हा स्वतंत्र आहे, प्रत्येक नाव हे स्वतंत्र आहे हे दर्शविण्यासाठी क्वामा म्हणजे स्वल्पविराम हे विरामचिन्ह देतात, आणि वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम हे चिन्ह देतात.